भाई मागे हो ना आता आम्ही कंत्राटावर राहणार आता आम्ही त्या महाराष्ट्र सरकारांनी हे मागे झाला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काढलेले आहे आता आम्हाला भाड्याचं शिक्षक येणार आता आम्हाला मॅडम पण भाड्याच्याच भेटणार आहे भाड्यासर येणार आम्हाला पाहिजे तेव्हा घरी पाहिजे तेव्हा खेळायला जाणार मग आम्ही पाणी पिणी पिणार आम्ही खेळत राहणार शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बाबाचं अरे त्या सरकारचं करायचं काय खाली मुंडी वर काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो महाराष्ट्र सरकार हे स्टँडर काढायची पद्धत जी काढ चाललेली आहे हे तिरकुड सरकार आहे हे आणि हे तिरकुड सरकार असल्यामुळं नक्की कुणाला कुणाला प्रत्येकाच्या कार्यकर्त्याला आपापल्या कार्यकर्त्यांना ह्यांना हाताला धरता येत नाही हाताला काय काम देता येत नाही तर ह्यांनी हे पर्याय मार्ग काढलेले आहेत काय अहो चांगले चांगले विचार करा ना तुम्ही इथं 500 कोटी 200 कोटी देताय हजार हजार कोटी 2-2 हजार रुपये कोटीचं तुम्ही कामं लोकांना देताय इथं शाळेचं पोरांचं व्यवस्थित बघा ना काय करत चाललंय इथे हे नको ते तुम्ही उद्योग काढताय आणि उद्योग चालवताय हे तुम्हाला पुढं लय जड जाणार आहे आणि तुम्हाला ह्या सरकारला मातीत घातल्याशिवाय आरपीआय निश्चिंत बसणार नाही नमस्कार मी एक एकनाथ काकांना कविता सादर करते शांग शांग एकनाथ शाला टिकेल काय शांग शांग एकनाथ शाला टिकेल काय शाळेला संरक्षण देऊन शाळा शिकवशील काय शाळेला संरक्षण देऊन शाळा वाचवशील काय शांग शांग एकनाथ शाळा टिकेल काय एकनाथ काका अजित काका आणि आपले देवेंद्र काका तुम्हाला एकच नम्र विनंती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सातारचे आपले शंभू काका की जी आर हा ठराव हा ग्रामस्थांकडून ग्रामसभेकडून दारूच्या दुकानांसाठी तुम्ही आठ काढून घेतली आहे पण इतर गोष्टींसाठी जिथं जिथं तुम्ही ठराव लागू करताय शाळेसाठी म्हणा इतर कुठल्याही गोष्टीसाठी तर हे वर्तन तुमचं अतिशय पोरखळसारखं आहे म्हणून आज आम्हाला विद्यार्थी बनावं लागलेलं आहे आणि कदाचित तुम्ही हे एक विद्यार्थीच आहात असं मी एक तुम्हाला थोडंसं सांगू इच्छिते संदेश देऊ इच्छिते या माध्यमातून की तुम्ही हा जो अन्याय जनतेवरती लावलेला आहे तुम्ही जे सरकारमध्ये बसलेला आहे तुम्हाला सरकारमध्ये आम्ही कशासाठी बसवलं की तुम्ही जनतेचं काहीतरी भलं करा पण तुम्ही जर जनतेला मातीत घालत असाल तर आम्ही सगळे स्वस्त किंवा गप्प बसणार नाही आम्ही लवकरच यावेळेस दाखवून देऊ की शिक्षण नाही मतदान नाही आम्ही तुम्हाला मातीत घातल्याशिवाय शांत बसणार नाही जनतेचा आक्रोश तुम्ही पाहू नका अजूनही नम्र विनंती करते अन्यथा आमच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागेल आणि ते तुम्हाला अतिशय महागात पडेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट